कल्याण उल्हासनगर परिसरातून चोरीला गेलेले 186 मोबाईल शोधून काढून 19 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरात मोबाईल चोरीचे आणि हरविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर प्रताप दिघावकर यांनी कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळात मोबाईल चोरी विरोधी पथकाची स्थापना केली. या नव्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत अल्पावधीतच चोरीला गेलेले 43 आणि हरवलेले 143 असे सुमारे 22 लाख रुपये किमतीचे 186 मोबाईल शोधून काढले. हे सर्व मोबाईल संबंधित तक्रारधारकांना परत करण्यात आले. हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल सहसा पुन्हा परत मिळत नाहीत असा लोकांचा समज झाला आहे. मात्र चोरीला गेलेले मोबाईल पोलीस शोधून काढतात आणि ते नागरिकांना परत देतात. नागरिकांना याची माहिती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली आहे. सीपी परमवीर सिंग साहेब, जॉईंट सीपी पांडे सर, ॲडिशनल सीपी दिघावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक अँटी प्रॉपर्टी डिटेक्शन स्क्वॉड स्थापन करण्यात आलं होतं झोन 3 आणि झोन 4. या स्क्वॉडनी गेल्या 2-3 महिन्यामध्ये अतिशय चमकदार अशी कामगिरी करून 19 आरोपींना पकडून 187 मोबाईल्स डिटेक्ट केलेले आहेत. आणि आज या ठिकाणी या सर्व तक्रारदारांना त्यांचे सगळे मोबाईल्स समारंभपूर्वक परत देण्यात येत आहेत.